विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जाहिरात म्हणजे काय, त्याचा मसुदा कसा लिहायचा आणि मसुदा लिहित असताना तो मसुदा परिणामकारक होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण अभ्यासलं। आता आपण जाहिरातीचे जे काही विविध प्रकार संभवतात त्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत। खरं तर संस्थात्मक जाहिराती, लोक उपयोगी जाहिराती आणि उत्पादनाच्या जाहिराती हे तीनच मुख्य प्रकार जाहिरातीचे संभवतात। परंतु आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी या तीन प्रकारातील जे काही आणखीन प्रकार आहेत त्या प्रकारांचा सविस्तर असा परिचय आपण या व्हिडिओ मध्ये करून घेणार आहोत। मुद्रित माध्यम लक्षात घेतलं तर या मुद्रित माध्यमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात, त्यावरून जाहिरातीचे प्रकार ठरवत असताना पहिला प्रकार आपल्याला असा सांगता येईल, छोट्या जाहिराती, त्यालाच इंग्लिश मध्ये क्लासिफाईड्स असं म्हणतात। लोकमत घ्या, लोकसत्ता घ्या, महाराष्ट्र टाइम्स घ्या, दैनिक सकाळ घ्या, असं कुठलंही वृत्तपत्र उघडून पाहिलं तर आपल्याला या छोट्या जाहिराती सापडतात। कारण या छोट्या जाहिरातीमधला मजकूर कमी असतो, कमी शब्दात ती जाहिरात तिथे दिलेली असते, अर्थातच जाहिरातीत कमी शब्द असल्यामुळे वृत्तपत्रामध्ये तिचा आकार छोटा असल्यामुळे पैसे पण कमी मोजावे लागतात आणि या छोट्या जाहिराती जाहिरात देणाऱ्या व्यक्तीला परवडतात। अगदी सेल्समन पाहिजे इथपासून ते जीवन संगिनी मॅरेज इन्फॉर्मेशन पर्यंतच्या छोट्या जाहिराती आपल्याला छोट्या जाहिराती या विभागात पाहायला मिळतात आणि ह्या जाहिराती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या जाहिराती आहेत। म्हणून जाहिरातीचा पहिला प्रकार आपण लक्षात घेतला, छोट्या जाहिराती। दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे उत्पादनाच्या जाहिराती। मित्रांनो, जाहिरात लेखनामध्ये हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे, कारण बहुतांशी कंपन्या, बहुतांशी उत्पादक आपला माल सुव्यवस्थित खपावा म्हणून त्या उत्पादनाच्या वस्तूची जाहिरात खूप पैसे मोजून करतात। अगदी मिठापासून तिखटापर्यंत, मिक्सरपासून एअर कंडिशन पर्यंत अशा विविध वस्तूंच्या जाहिराती उत्पादक करत आणि तो उत्पादित भाग ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे ही त्यांची मनोभूमिका असते आणि तो व्यवस्थित ग्राहकापर्यंत पोहोचायचं असेल तर जाहिरात हे एक प्रभावी माध्यम आहे। त्यासाठीच वृत्तपत्रामध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती छापल्या जातात त्या उत्पादित वस्तूंच्या। मग पावडरच्या डब्याची जाहिरात असेल, एअर कंडिशनची जाहिरात असेल अथवा स्टील उद्योगाची जाहिरात असेल, अशा प्रत्येक उत्पादित वस्तूची जाहिरात या विभागात येते। म्हणून जाहिरातीच्या प्रकारामध्ये दुसरा हा प्रकार आपण लक्षात घेतला,
उत्पादित वस्तूंच्या जाहिराती, उत्पादनाच्या जाहिराती। तिसरा प्रकार आहे सरकारच्या जाहिराती। सरकार विविध योजना राबवतो, त्या विविध योजना राबवत असताना त्याची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून अशा प्रकारच्या जाहिराती। उदाहरणार्थ रस्ते दुरुस्ती असेल, रस्ते बांधणी असेल, विजेच्या संदर्भातली असेल, म्हणजे हे सरकारशी संबंधित ज्या जाहिराती असतात या प्रकारच्या जाहिरातीला सरकारी जाहिराती असे म्हणतात। त्याच्या पुढचा आणखी एक महत्त्वाचा भाग जाहिरातीचा प्रकार तो म्हणजे संदेशात्मक जाहिरात। मित्रांनो, आणखीन बऱ्याच गोष्टी लक्षात घेता येतात। यामध्ये सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवल्या जातात आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही योजना राबविल्या जातात। त्याद्वारे काही संदेश पोहोचविला जातो। उदाहरणार्थ हुंडाबंदी, कुटुंब नियोजन विषयक जाहिरात, आणखीन सांगायचं म्हटलं तर राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये ही जाहिराती केल्या जातात आणि त्यातून काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न केला असतो म्हणून अशा प्रकारच्या जाहिरातीला संदेशात्मक जाहिराती असे म्हणतात। पुढचा प्रकार आहे पॅनेल्स जाहिराती। तर पॅनेल्स जाहिराती हा काय प्रकार आहे असं तुम्ही म्हणाल, तर पॅनेल्स जाहिराती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही। तुम्ही एखादं वृत्तपत्र हातात घेतलं तर त्या वृत्तपत्राचं मुख्य शीर्षक म्हणजे त्या वृत्तपत्राचं नाव पहिल्या पृष्ठावर असतो, त्या नावाच्या शेजारी डावीकडे आणि उजवीकडे काही जाहिराती असतात आणि या प्रकारच्या जाहिरातीला पॅनेल्स जाहिराती असे म्हणतात। तुमच्या लक्षात असेल पॅनेल्स जाहिराती म्हणून काय। पॅनेल्स जाहिराती याद्वारे सुद्धा खूप पैसा मिळतो वृत्तपत्राला आणि तेवढा पैसा जाहिरात देणारी माणसं मोजतात, कारण तिथे जागा सहजासहजी मिळत नाही। याच कारण काय असतं तर वृत्तपत्र विकत घेतल्यानंतर त्या शीर्षकाच्या शेजारी वाचकांचं लक्ष जातं आणि जाहिरातीचा मूळ हेतू काय आहे, ग्राहकांचं लक्ष केंद्रित करून घेणे, अवधान केंद्रित करून घेणे। म्हणून पॅनेल्स जाहिरातीलाही विशेष महत्व दिलं जातं। जाहिरातीचा आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे संस्थात्मक जाहिराती। आता तुम्ही पाहताय वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था असतील किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील, ह्या संस्था आपल्या संस्थेची प्रतिमा उंचावण्यासाठी जाहिराती देतात। जून महिना लागला की आपण पाहतो वेगवेगळ्या शाळेच्या जाहिराती असतात, वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या जाहिराती असतात। त्यामध्ये अशी माहिती देतात शहराच्या मध्यवर्ती असलेलं ठिकाण, सुसज्ज इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, विपुल ग्रंथ संपदा, पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट सोय, अशी जाहिरात संस्था करते किंवा गुणवत्तेची आमच्याकडे एक उज्ज्वल परंपरा आहे हा त्यांच्या जाहिरातीचा भाग असतो। अर्थातच आपल्या संस्थेची प्रतिमा उंचावणे हा हेतू अशा प्रकारच्या जाहिरातीचा असतो।
जाहिरातीच्या प्रकारामधील रोल मॉडेल जाहिरात हा एक प्रकार आहे। रोल मॉडेल म्हणजे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, एखादा चित्रपट कलावंत असेल, गाजलेले क्रीडापटू असतील, यांना घेऊन जी जाहिरात तयार केली जाते त्या प्रकारच्या जाहिरातीला रोल मॉडेल जाहिरात असे म्हणतात। बऱ्याच आपण अशा काही उत्पादित वस्तूंच्या जाहिराती पाहतो, शाहरुख खान असेल, विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असेल, कुठल्या तरी उत्पादनाची जाहिरात करतात, बुश चहाची असेल, पेप्सी कोका कोलाची असेल किंवा अन्य कोणती असेल, अशा वस्तूंची जाहिरात या रोल मॉडेल व्यक्तींना घेऊन केली जाते। म्हणून अशा प्रकारच्या जाहिरातीला रोल मॉडेल जाहिरात असे म्हणतात। रोल मॉडेल व्यक्तीला घेऊन केल्यामुळे जाहिरात त्या वस्तूला मागणी वाढते। म्हणून या प्रकारच्या जाहिरातीलाही विशेष आहे। मित्रांनो, जाहिरातीच्या प्रकारातील आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे पुरवणी जाहिरात हा होय। वृत्तपत्रामधल्या काही पुरवण्या खास जाहिराती छापल्या जातात। समजा एखाद्या संस्थेचा रौप्य महोत्सव असेल, एखाद्या व्यक्तीचा अमृत महोत्सव असेल, तर ती संस्था अथवा अमृत महोत्सव साजरी करणारी समिती वृत्तपत्रातील पुरवणीच खरेदी करते। म्हणजे त्या पुरवणीमध्ये फक्त जाहिरातीच देते पैसे मोजून। म्हणून अशी पुरवणी विशिष्ट जाहिराती छापण्यासाठी काढली जाते त्या प्रकारच्या जाहिरातीला पुरवणी जाहिरात असे म्हणतात। मित्रांनो, अशा पुरवणी जाहिरातीचा उपयोग एखादा पक्ष आपल्या पक्षाचा अजेंडा इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी करून घेतो। म्हणून अमृत महोत्सव असेल, रौप्य महोत्सव असेल अथवा एखाद्या पक्षाचा अजेंडा असेल किंवा अन्य कारणासाठी पुरवण्या जाहिरात दिली जाते आणि अशा प्रकारच्या जाहिरातीला पुरवणी जाहिरात म्हणतात। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये जाहिरातीचे आपण असे विविध प्रकार अभ्यासले, छोट्या जाहिराती, उत्पादनाच्या जाहिराती, सरकारी जाहिराती, संदेशात्मक जाहिराती, संस्थात्मक जाहिराती, पुरवणी जाहिरात, पॅनेल्स जाहिरात आणि रोल मॉडेल असलेली जाहिरात असे विविध प्रकार अभ्यासाच्या सोयीसाठी आपण अभ्यासले। पण हे सर्व प्रकार तीनच प्रकारामध्ये मोडतात। उत्पादित वस्तूंची जाहिरात म्हणजे उत्पादनाची जाहिरात, लोकोपयोगी जाहिरात आणि सरकारी जाहिरात अशा तीनच प्रकारामध्ये हे जाहिरात प्रकार मोडतात। मित्रांनो, हे जाहिरातीचे विविध प्रकार आपण सुव्यवस्थित अभ्यासले। घोष वाक्य हा जो नंतरचा भाग आहे उपयोजित मराठीचा, तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।